नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत कर्मचारी आपल्या न्याय आणि प्रलंबित मागण्यांसाठी 2 मे पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यामध्ये रोहा नगर परिषद कर्मचारी युनियन ही सहभागी होणार आहे. कर्मचारी हे वारंवार शासनाकडे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत, मात्र त्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करत आहे. राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे, मात्र यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होणार आहे. याबाबत सर्व कर्मचाऱ्यांनी नागरिकांची दिलगिरी व्यक्त करत असल्याची माहिती जिल्हा चिटणीस रवींद्र आयनोडकर आणि रोहा नगर परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष सचिन दळवी यांनी दिली आहे. कामगारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी कामगारांनी एकजूट होऊन संघर्षासाठी सज्ज व्हा, असे आवाहन भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाचे राष्ट्रीय सचिव रवींद्र हिमते यांनी उरण येथे केले. भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाचे 10वे त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन उरण येथे शनिवारपासून सुरू झाले. JNPT कामगार संघटना बहुउद्देशीय सभागृहात आयोजित या अधिवेशनाचे उद्घाटन महासंघाचे राष्ट्रीय सचिव रवींद्र हिमते यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी उरणचे महेश बालदी, महासंघाचे महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी मोहन येणुरे, विशाल मोहिते, महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सुरेश पाटील, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर गरत यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. सार्वजनिक जीवनात वावरताना समाजाच्या जनसामान्यांच्या प्रश्नांना कशा प्रकारे न्याय देता येईल असा ध्यास रोहिदास पाटील यांनी घेतला. त्यांनी दिलेले योगदान हे नेहमी नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल अशा शब्दात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोहिदास पाटील आणि निर्मलाताई पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. नगरपालिका हद्दीतील लवजी गावात भाजपचे नेते तथा माजी नगराध्यक्ष रोहिदास पाटील आणि माजी नगरसेविका निर्मला पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथी दिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर, सुनील पाटील, ज्येष्ठ नगरसेवक मोहन अवसरमल यांच्यासह अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. उरण शहरातील करंजा रोड आनंदनगर समोरील नितीन फोटो स्टुडिओमध्ये चोरीची घटना घडली आहे. चोरांनी शटरचे कुलूप तोडून स्टुडिओमधील 3 कॅमेरे, लॅपटॉप, कम्प्युटर हे सामान घेऊन पसार झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. या संदर्भात नितीन फोटो स्टुडिओचे मालक नितीन मालुसरे यांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या चोरीच्या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. तसेच अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली असून या अवघ्या काही दिवसातच त्यांना जेरबंद करणार असा विश्वास उरण पोलिसांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या अनधिकृत भुंग्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाई करा असा इशारा राज्य शासनाला दिला होता. त्यासाठी रमजान महिना सुरू असल्यामुळे 3 मे रोजी होणाऱ्या ईद पर्यंतचा अल्टिमेटम मनसेकडून देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर रोहा तालुका आणि शहर मनसेच्या वतीने अनधिकृत भुंग्यांवर कारवाई करावी याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांना देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा सचिव अमोल पेंडकर, तालुकाध्यक्ष अक्षय रटाटे, शहराध्यक्ष मंगेश रावकर, उपशहराध्यक्ष अमित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये एकाच रात्री 2 वेगवेगळे अपघात झाले. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या पहिल्या अपघातात 2 जण ठार तर 1 जण जखमी झाला आहे. तर शनिवारी पहाटे झालेल्या दुसऱ्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन्ही अपघातातील 4ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच कशेडी टॅप वाहतूक पोलीस शाखेचे उपनिरीक्षक AP चांदणे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलीस हवालदार संदीप शिरगावकर हे अधिक तपास करत आहेत. पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे सुरू आहेत. या अनुषंगाने आमदार विकास निधीमधून खैरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गारमालवाडीमध्ये रस्त्याचे डांबरीकरण हे 8 लाख रुपयांच्या निधी वापरून करण्यात येणार आहे. या कामाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन झाले.
यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, माजी सरपंच संतोष पाटील, किसन म्हात्रे, मोरबे उपसरपंच परशुराम नावडेकर, खैरवाडी उपसरपंच हनुमान खैरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापलट होत आहे असे प्रतिपादन भाजप नेते एकनाथ देशेकर यांनी भूमिपूजनावेळी केला. महाडमधील नागरिकांचे 22 जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुराने मोठे आर्थिक नुकसान झाले होते. यातून सावरताना 8 महिने होऊन देखील राज्य शासन पूर रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात दिरंगाई करत आहे. त्यामुळे पूर नियंत्रण समितीने मुंबई गोवा महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी हजारो महाडकर नागरिक मुंबई गोवा महामार्गावर नातेखेंड येथे जमले आणि महामार्ग रोखून धरला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांसह भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस महेश शिंदे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉक्टर मंजुषा कुद्रीमोती यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्ग तब्बल 1.5 तास बंद राहिल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. श्रीलंकेमध्ये झालेल्या एशियन टेनिस फेडरेशनच्या 14 वर्षाखालील आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ तसेच रामशे ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या ओम वर्मा याने चमकदार कामगिरी केली आहे. ओमने जर्मनीच्या लुईस एलिनिसे याला पराजित करून विजेतेपद पटकावले आहे. श्रीलंकेतील कोलंबोमध्ये झालेल्या या स्पर्धेत श्रीलंका, USA, भारत, कोरिया आणि जर्मनीच्या खेळाडूंनी भाग घेतला होता. 29 एप्रिलला झालेल्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या खेळाडूचा 6-3 आणि 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत ओमने बाजी मारली. या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशे ठाकूर यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. सुभाष पुजारी हे 2003 मध्ये कोल्हापूर येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. त्यांनी आपल्या सेवा बजावत असताना अनेक गुन्ह्याची उकल केली. तसेच त्यांना पोलीस खात्यात आतापर्यंत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 260 बक्षीसेही मिळाली आहेत. तर शरीर सौष्ठव खेळामध्ये त्यांनी 2021-2022 महाराष्ट्र श्री आणि भारत श्री किताब सलग 2 वेळा मिळवला. सध्या सुभाष पुजारी हे जुलैमध्ये मालदीव येथे होणाऱ्या मिस्टर आशिया आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मिस्टर वर्ल्ड या शरीर सौष्ठव स्पर्धेची तयारी करत आहेत. त्यांना मिळालेल्या पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भाजपचे केळवणे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष हिरामण ठाकूर यांची आई सीताबाई सीताराम ठाकूर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर दिघाटी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक, ग्रामस्थ, नातेवाईक उपस्थित होते. सीताबाई ठाकूर यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांची दशक्रिया विधी शुक्रवारी श्री क्षेत्र नाशिक येथे तर उत्तर कार्य रविवारी दिघाटी येथे होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. राज ठाकरेंच्या या सभेबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. सभेच्या अगोदर देखील परवानगी नाट्य रंगले होते. अखेर ही सभा नियम आणि अटींसह होणार असून राजकीय परिस्थिती पाहता राज ठाकरे नेमके काय बोलतील आणि त्याचे काय पडसाद उमटू शकते याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी झाली असून न्यायालय सोमवारी निकाल देणार आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला. राणा दाम्पत्याचे वकील आणि सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. हनुमान चालीसा पठण करणे हा राजद्रोह होऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले. तर राणा दाम्पत्य मातोश्रीवर गेले नाहीत, जी घटना घडलीच नाही तर त्याबाबत गुन्हा कसा नोंद होऊ शकतो असा सवाल राणा दाम्पत्याच्या वकिलांनी उपस्थित केला. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. भाजप उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने आणि रामभाऊ माळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून वक्तृत्व कला आणि संवाद कौशल्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. श्री रामशे ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात 2 दिवस सुरू असलेल्या या शिबिराचा शनिवारी समारोप झाला. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तसेच प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करून त्यांना सन्मानित केले. या समारोपावेळी कोकण प्रांत संयोजक राहुल वैद्य,
जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, सहसंयोजक अक्षया चितळे, गणेश जगताप, शहर संयोजक संजीव कुलकर्णी उपस्थित होते. एकीकडे देशातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत असताना हवामान विभागाने मे महिन्यात उत्तर भारतातील तापमान 50 अंशाच्या पुढे जाऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. IMDA चे महासंचालक डॉक्टर एम महापात्रा यांनी सध्या उष्णतेची पातळी पाहता हा अंदाज वर्तवला आहे. एप्रिलमध्ये वायव्य आणि मध्य भारतातील सरासरी कमाल तापमान गेल्या 122 वर्षातील सर्वोच्च असल्याचे मत हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी मांडले आहे. त्याशिवाय मे महिन्यात पश्चिम मध्य आणि वायव्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये आणि ईशान्य भारताच्या उत्तर भागात सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे.